ईश्वर यांचा संयोग। परमेश्वरांनी जगाची निर्मिती केली माया करण्याकरता, प्रेम देण्याकरता आणि योग्य मार्गदर्शन करण्याकरता। प्रत्येकाजवळ परमेश्वर स्वतः पोचू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी निर्मिती केली आईची। आयुष्यात ताट आणि डौलदार पदन्यासातून पुढे जात असलेली पाऊलवाट आम्हा साऱ्यांच्या शुभेच्छांनी सुखदायी होवो। आज तिच्या आयुष्याची 80 वर्ष पूर्ण झाली आणि आज 81व्या वर्षात तिचं पदार्पण झालं। आम्हा सर्वांकडून तिला मनापासून शुभेच्छा। जशी चंद्राची कौमुदी कधी जुनी होत नाही, सूर्याला म्हातारपण कधीच येत नाही, तशीच आमची ही आई। स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1933 साली यवतमाळ जिल्ह्यातील माहूर तालुक्यात मोरचंदी गावी दिनांक 30 ऑक्टोबरला सधन आणि नावाजलेल्या पाटील कुटुंबात तिचा जन्म झाला। चुणचुणीत असलेली बेबी ताई लाजत नाचत बागडत लहानाची मोठी होऊ लागली। आईचे वडील लक्ष्मणराव उर्फ अप्पा साहेब पाटील हे डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर होते। अतिशय कडक शिस्तीचे भोगते होते। त्यांना शिकारीचा छंद होता। वाघ हरिणांच्या कातड्या बरोबर त्यांनी शिकार केलेली सांबार शिंग परतवाड्याच्या घरात समोरच रुबाबात लावले आहेत। उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गव्हर्नरकडून गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळालं होतं। अन्नपूर्णा हे तिच्या आईचं नाव। नावाप्रमाणेच अन्नपूर्णा होती। सर्व नातेवाईकांची जातीनं काळजी करणारी, सर्वांशी प्रेमानं वागणारी होती। अप्पासाहेब रिटायर्ड झाल्यामुळे डेपोमधून गावात स्वतःच्या घरात राहायला आलो, पण नियतीला ते बघवलं नाही। त्याच वर्षी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिचं पितृछत्र हरपलं, पण कर्तबगार DFOची वन अधिकारी यांची धैर्यशील कन्या कुसुम म्हणजेच बेबीताई हिनं आईला आधार दिला आणि सर्वांना समर्थपणे सांभाळू लागले। तिच्या त्यागी भूमिकेची सुरुवात झाली। स्वतःच्या करिअरचा विचार दूर सारून भावंडांचं आणि इतर परिजनांचं जीवन ती घडवू लागली आणि घडवण्याच्या परमानंदाची शिदोरी आजही तिच्या पदरी कायम आहे। आईला 4 बहिणी आणि 6 भाऊ होते। त्यांनी पहिल्यापासूनच अगदी सर्वांना आपल्या स्नेहाने प्रेमाने बांधून ठेवलंय ते आत्तापर्यंत। 1955 साली कुसुमचं भगवंतराव उर्फ फतेसिंग जिचकार यांच्याशी अमरावतीला लग्न लागलं आणि तिनं जिचकारांच्या घरच्या पहिल्या मोठ्या सुनेचा मान पटकावला। कुसुम जिचकार हिला माझ्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त। 1953 मध्ये मी जिचकार कुटुंबियात आली आणि ह्याचा मला फार गर्व आहे। आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी कुसुम या घरात सून म्हणून आली। आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे ती फार एक हुशार आणि सद्गुणी मुलगी आहे। आणि ती इतकी हुशार आहे आणि मोठ्या फॅमिलीतून आल्यामुळे, आमची मोठीच फॅमिली असल्यामुळं सगळे गुण तिच्यात आहेत। तिने सगळ्यांना सांभाळून नेलं। ती स्वयंपाक अतिशय छान करते आणि आमच्या जीजी तिच्या सासूबाई यांच्या हाताखाली ती खूप तरबेज झाली। आणि ती शिवणकाम अत्यंत सुंदर डिझाईनचं करते। त्याही काळी ती सगळ्यांना डिझाईन द्यायची, तर तऱ्हेचे फ्रॉक करून वर्षाला ज्योत्स्नाला तर खूप सजवायची। तिला नटण्या सजण्याची पण सजवण्याची पण हौस आहे। आणि ती याचे हलव्याचे दागिने फार सुरेख करते। तिने कितीतरी सुनांचे नातीचे पत्तीचे सगळ्यांचे दागिने केले आणि प्रत्येकाला अगदी संक्रांतीच्या तिने सगळ्यांना सजवण्यात वगैरे खूप मदत केली। पूर्ण आमच्या फॅमिलीमध्ये कुठलंही काम असलं तरी ती पहिल्यांदा तिथे जाते। तिला सर्वांना सांभाळून घ्यायची एक कुशलता तिच्या अंगी आहे। तिच्यामुळे आमच्या 2-3 फॅमिली एकत्र आल्या असं म्हटलं काही हरकत नाही। आमचे दामोदर भाऊ पुरुषोत्तम भाऊ आणि आमचा दादा श्रीकांत
ते तिची खूप मजा करायची वहिनी वहिनी करून, तिलाही ते खूप आवडायचं, मजा वाटायची यांच्यामध्ये रंगताना. आणि त्या काळात सुद्धा ती पतंग उडवायची मुख्य सांगायचं म्हणजे. आणि आम्ही सासा सुना नसून दोघी मैत्रिणी मैत्रिणी सारख्याच राहिलो. आणि बाकीच्या ज्या सुना आहेत जिचकार कुटुंबात त्यांच्या सुद्धा आमचे नाते मैत्री सुना मैत्रीचेच आहेत. आमचे बाबा सरळ मार्गी, सोफिस्टिकेटेड, इंग्रजीवर प्रभुत्व असलेले, पक्के जेंटलमॅन होते. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. त्यांनी आपलं सर्व आयुष्य दुसऱ्यांना मदत करण्यात घालवलं. नागपूरला फारेट टॉकीजमध्ये ते मॅनेजर होते आमचे हो, पण तो त्यांचा स्वभाव असा होता की सर्वांचे मिळून मिसळून मागायचा, कधीही भांडणं नाही, तंटे नाही. सर्व लहान मुलावर प्रेम करत होते, मोठ्यावरही हे करत होते. मी संयुक्त कुटुंबात आम्ही राहत होते तेव्हा. त्यांचं लग्न 1955 साली झालं आणि 56 त्यांना मुलगी झाली. आमचं त्यावेळी जॉईंट फॅमिली होती, सर्व आई वडील भाऊ बहिणी सर्व. त्यांचा आता यावर्षी 81 वाढदिवस साजरा आम्ही करून राहिलो आणि त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. बाबा जेव्हा थिएटरवर मॅनेजर होते तेव्हा त्यांच्या गेटकीपरनी सुद्धा बंगले बांधले, परंतु आमचे बाबा शेवटपर्यंत आपल्या सायकलवरच होते. त्यांच्या शब्दकोशात दुसऱ्यांसाठी कधी नाही हा शब्दच नव्हता. कुसुमला ते सर्व काही करू द्यायचे. त्यांनी तिचं पोटेन्शियल जाणून तिला नेहमीच आपल्या बरोबरीनं सन्मानानं वागवलं. त्यांच्या शांत प्रेमळ स्वभावामुळे कोणत्याही लहान मुलांना आमचे बाबा खूपच आवडायचे. कुसुमने जिचकारांच्या घरात स्नुषा म्हणून आल्यावर सर्व लहान दीर नंदांची जबाबदारी मोठी वहिनी म्हणून अगदी आनंदानं सांभाळली. त्यांना शिवणकाम, भरतकाम, विणकाम सर्व सर्वच येतं व त्यांना जेवढं जेवढं येतं ते ते त्यांनी सगळं मुक्त हस्तांनी मला शिकवलेलं आहे. तसं त्यांच्याजवळून शिकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर्वांवर सर्वांवर भरपूर प्रेम करावं. आमच्या बहिणी आजारी माणसांची तशी सेवा करायच्या. मी लहानपणी खूप खूप आजारी असायची. मला आठवतं माझी मॅट्रिकची परीक्षा होती त्या बहिणी मला अभ्यास करून द्यायच्या. मी झोपली राहायची, बहिणी हिंदीचे पुस्तक वाचायचे वाचून द्यायच्या, भाऊ मला इंग्लिशचे पुस्तकं वाचून द्यायचे व मी परीक्षेत जाऊन पेपर सोडवायची व अशा तऱ्हेने मी मॅट्रिक पास झाली. जेव्हा त्या गावाला जात तेव्हा त्यांच्यासोबत मी पण जायची. आणि कधी शेवटी तर असं व्हायला लागलं की त्या मला मी मोठं झाल्यावर मला नेत नव्हत्या. तेव्हा मला खूप रडायला यायचं की अरे बहिणींनी आपल्याला गावाला कशाला नेलं नाही. आणि एक एक दिवस मी त्यांची आतुरतेने वाट पाहत होती की त्यांना मी कधी सांगितलं नाही पण आज सांगत आहे. बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. अतिशय उत्साही, मन मिळावू, प्रेमळ स्वभाव असल्यामुळे सर्वांना तिनं लवकरच आपलंसं करून टाकलं. 1960 माझं लग्न झालं आणि मी ह्या जिचकारांच्या घरात सून म्हणून आली, दुसरी सून म्हणून आली. आणि त्यावेळेला माझ्या जाऊ बहीण, म्हणजे मी त्यांना ज्योत्स्नाची आईच म्हणायची, कारण त्यावेळेला ती ज्योत्स्ना तेव्हा 3 होती माझ्या लग्नामध्ये. तर त्यांचा तो म्हणजे मला जो त्यांचा म्हणण्याचा प्रघात होता तो आजही ज्योत्स्नाची आई म्हणून पडते. आणि कणखर होत्या स्वभावती, मग त्यांच्यामुळे मला बरंच कळायला लागलं, कारण मला काही कळत नव्हतं. तर कुटुंबात कसं राहायचं हे ते तेव्हा कळायला लागलं आणि कुटुंब हे तेव्हा समजलं मला, कारण मी विभक्त कुटुंबात राहिलेली होती त्याच्यामुळे मला जास्त माहिती नव्हती. आणि माझी मुलं त्यांना आई म्हणतात याचं मला दुःख नाही, मला उलट आनंद आहे. आजही त्या मला म्हणजे कोणी म्हणतात की तुम्हाला आई का म्हणत नाही, म्हटलं नाही त्यांना आई म्हणतात हे मी आता मी अंगारू शकत नाही.
मला काकू म्हणूनच मला जगायचंय. आणि आज ते सगळे बरोबर आहेत, सगळं व्यवस्थित आहे, एकत्र लागतात, त्याचा मला गर्व आहे. गर्व मी सांगते की मी माझी मोठी जाऊ आहे. आमची आई बहुआयामी असल्यामुळे आम्हा पाचही भावंडांना संस्कार रूपी शिदोरी तिच्या मार्गदर्शनातूनच मिळाली. तिनं आम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर मनुष्याने पुढं कसं जावं, कसं वागावं, कसं मार्गक्रमण करावं इत्यादी सर्व कळत न कळत दिलं. १९७८ साली वयाच्या 45व्या वर्षी तिला सासू होण्याचा योग आला. जावयाचं स्वागत करून आई बाबांनी कन्यादान केलं. माझ्या सासूबाई यांच्या यांना अनेक अनेक वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य असंच सदृढ राहो अशी एक मी प्रार्थना करतो आणि त्यांचा उत्साह सुद्धा तसाच कायम राहो. ज्योत्स्ना पाटील कुटुंबात प्रवेश करती झाली. श्री अरुण पाटील एक कर्तबगार व्यक्तिमत्व, जिचकारांचे सर्वात मोठे जावई झाले. 1989 साली दुसरे जावई श्री बिपिनचंद्र मानकर, वर्षा मानकरांची स्नुषा झाली आणि यांचा विवाह थाटात संपन्न झाला. श्री बापू व सौ विजयाताई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संसाराचा प्रवास सुरू केला. जिथं बहिणीचं नातं बहिणी समान असतं, तिथेच दोन कुटुंबांचं खऱ्या अर्थानं मिलन होतं. वर्षाच्या सासूबाईंना तर आम्ही सर्व भावंड मानकर मावशीच म्हणतो. सुमताई या माझ्या बहीणबाई असून मला त्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना पायावर उभं केलेलं आहे. त्याशिवाय ते सगळं कुटुंब ज्या प्रमुख असून सगळ्यांना आवडून त्यांनी धरलेलं आहे. त्यांना माझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इसवी सन 1991 या वर्षी दीपकचा विवाह झाल्यामुळे पहिली सून आणण्याचा योग आला. दीपकनी सौ वैशालीला ग्रहप्रवेश करून आल्यानंतर आई सूनमुख बघताना, नंतर 1997 या वर्षी चिरंजीव अतुल व सौभाग्यवती अनुजा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. नंतर धाकटा अजय आणि भारती यांचा 2003 या वर्षी विवाह झाला. या विवाहानंतर ती नातवंडात रममाण झाली. अजयच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमातील फोटोत आपल्याला बंडू काका दिसतायत. ते आपल्या सर्व कार्यक्रमाची शान असायचे आणि ते आपल्या कुटुंबाकरता एक भूषण होतं. आम्हा सर्वांना त्यांचा खूपच लळा आणि अभिमान होता. ही आहे जिचकार फॅमिलीची मोठी फॅमिली ट्री जी आपल्याला दिसतीये. बाबा त्यांच्या भाऊ बहिणींसोबत, दादा काका, अण्णा काका, डोंगरे वेणूबाई म्हणजेच आत्याबाई, चौधरी बेबी, आत्याताई आणि वंदना आत्या ह्या पण दिसत आहेत. त्यानंतर मोठे अण्णाजी, लहान अण्णाजी आणि अप्पाजी हे सुद्धा दिसत आहेत. आता कुसुम तिच्या सासूबरोबर दिसते. नंतर या फोटोत कुसुमताईचे दीर म्हणजे काका लोक दिसत आहेत. या फोटोत कुसुमताईंच्या जावा म्हणजेच काकू लोक दिसत आहेत. आणि ही कुसुमताई पूर्ण कुटुंबासोबत. रचनात्मकता आणि कलाकुसर तिच्यात अगदी पूर्ण भिनलेली. संक्रांतीच्या निमित्ताने हलव्याचे दागिने असोत की नानाविध फुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा, जे जे दृष्टीस भावले ते तिनं आत्मसात केले. बालपणी नाटकातील पार्वतीसाठी फुलांचे दागिने तयार करण्याची संधी मिळाली आणि आज पावितो फुलांचे, हलव्याचे, मण्यांचे दागदागिने ती बनवू लागली. ज्योत्स्नाच्या लुटेपासून तिच्या नातीच्या लुटेपर्यंत सर्व भाऊजी, बहिणींच्या, नातसुनेच्या संक्रांतींच्या सणांपर्यंत दागिने तितक्याच उत्साहाने तयार केले. ती पारंगत असलेल्या कलांपैकी एक वेशभूषा कला, शिवणकला, पाककला,
विणकाम, भरतकाम, सॉफ्ट टॉयज ही सगळी ती स्वतः बनवायची, बाहुल्या बनवायची. तिच्या वेशभूषा कलेचं कौशल्य आजच्या आधुनिक युगातील साधनांनी संपन्न असणाऱ्या ड्रेस डिझायनर्स आणि मेकअप मॅनला सुद्धा लाजवून टाकतं. एखादं पात्र रंगवायचं ठरलं की घरातच उपलब्ध असलेल्या साधनांचा पुरेपूर आणि नेमका उपयोग ती करत होती. ज्योत्स्नाचा जपानी वेशातील सायोनारा असो की वर्षाचा विठ्ठलाची भूमिका तिच्या तिसऱ्या पिढीलाही तेवढ्याच स्फूर्तीनं प्रोत्साहन देत ती नटवत असते. कृष्ण तिच्या भारी आवडीचा, सर्व नातवंडांना विविध रूपात सादर करण्यात तिचा अगदी हातखंड आहे. सर्व नातवंडात थोरली रेणू तर धाकटे सारेच ह्यांनी नाना रूपात विविध स्पर्धा गाजवल्या. डोहा जेवणं, सांझी बारसं सगळं धूमधडाक्यात अतिशय हौसी मौजेने सगळ्यांच्या संगतीत पार पडलेत. बारशाला जमलेली मंडळी, सर्वांनी विणलेल्या बाळंत विड्याचा डिस्प्ले, त्यात प्रत्येक बाळंत विड्यावर विणून आठवणीनं तयार केलेले मानकर आजींचे स्पेशल डिझाईनचे दुपटे, मंगळागौर, हरतालिका, कोजागिरी पौर्णिमा इत्यादी जागरणाचे कार्यक्रम आईच्या कुशल मार्गदर्शनात आणि उत्साही सानिध्यात साजरे करण्याचं आम्हा सर्वांना लाभलेलं भाग्य अनमोल. वाढदिवस हा पारिवारिक सोहळा परिवारासमवेतच साजरा व्हावा आणि तो देखील पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीनं साजरा व्हावा असा तिचा आग्रह. म्हणूनच प्रत्येक नातवाचा वाढदिवस ती अतिशय आनंदाने साजरा करते. नातवंड आता एवढी मोठी झाली आहेत की त्यांनीही कमाल केली आणि आजीची 75वी घरच्या घरीच छोटे खाने कार्यक्रमानं साजरी केली. त्यांनी आजीला सरप्राईज दिलं. सर्व नातवंडांनी केक कापून 75 फुलवातींनी ओवाळून सर्व मिळून तिचा वाढदिवस साजरा केला. अगदी आजीप्रमाणे रीतसर नियोजन करून बर का. मायथोलॉजिकल ज्ञान निर्मिती करायची आणि मुलांना सतत त्या गोष्टींची आवड निर्माण करायची. आज कोणत्याही आरती अखेर मंत्रपुष्पांजली आईच्या घरातील एकूण एक नातवंडांना येते आणि अगदी अंशूला सुद्धा पूर्णपणे म्हणता येते. तिच्या उत्सव प्रियतेबाबत अप्पाजी डोंगरे नेहमी आवर्जून नमूद करायचे. वर्षभरातील एकूण एक सण अतिशय उत्साहाने सर्वांनी मिळून साजरे करायचे ही तिची शिकवण आणि त्यासाठी ती नेहमी तत्पर. बघा ना, सणासुदीला सुंदर रांगोळ्या काढण्यापासून सुरुवात. आमच्या आईकडे नवरात्र बसायची. आमचे गुरुजी स्वतः 9 दिवस होम हवनाला असायचे. होळीच्या कार्यक्रमात इंगळे साहेबांच्या रंगापासून वाचण्याची प्रत्येकाची धडपड आणि तशातच गेल्या वर्षीची अरणगावला केलेली होळी. बाल गोपाळ मौज मस्ती आणि आंघोळी झाल्यानंतर सर्वांनी गळ्यात घातलेल्या मोठ्यांनी पाठवलेल्या गाठ्या. संक्रांतीच्या महिन्यात संक्रांतीच्या दिवशी सर्व मुलांची आईच्या घरी गच्चीवर पतंग उडवण्याची धूम. तिच्या घरी एक कार्यक्रम संपल्या आधीच दुसरा कार्यक्रम आखला जातो. सर्वप्रथम आईला 81व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आमच्या सर्व सख्या चुलत भावंडांवर तिने एकसारखं मनापासून प्रेम केलं, अतिशय प्रेमळ. आईला मला एकच सांगायचं आहे की या वाढदिवसाच्या दिवशी की आई वी ऑल लव्ह यू. आजी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. আজি তোমাকে জন্মদিনে খুব খুব শুভেচ্ছা জানাচ্ছি. আমি তোমাকে ভীষণ ভালোবাসি. আজি তোমাকে তোমার 81ব্যা বাড়দিবসের লাখ লাখ শুভেচ্ছা. কাকু তোমার বাড়দিবসের হার্দিক শুভেচ্ছা. সিভিল লাইনচা ঘরে মোঠ্যা বাই মনে তোমার সগে মানানি আদরানি তুমি বলতাত. আর আসত মাঝে সাসরে দামোদরাও জিচকার ত্যাঁচা তুমি বহিনী तर आमच्या घरात बोलताना तुम्ही वहिनी आणि दीर हा जो काही संबंध जपला आणि आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल आमच्या मनात तुमच्याबद्दल अतोनात आदर आहे.
आणि तो आदर सदैव असाच कायम राहील. तुमच्या 80व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सिव्हिल लाईन मधील प्रत्येक थोरा मोठ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. तिच्या त्यागाचं, प्रेम, वात्सल्य, सहनशक्ती, समर्पण या सगळ्या गुणांचं दर्शन घडवणाऱ्या गोष्टींमध्ये तिचं आतापर्यंत एकत्र नांदत असलेलं आदर्श कुटुंब मूळ प्रेरणास्त्रोत ठरतं. फार मोजक्या लोकांच्या नशिबात येणारी ही चार पिढ्यांची समृद्ध वंशवेल. आई, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, आई.